या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले विधानसभेची निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार हातकणंगले मतदारसंघातील माजी आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर यांनी बोलून दाखवला। वडगाव इथं झालेल्या संवाद मेळाव्यात मेंचेकर बोलत होते। पक्षप्रमुख आपल्याला उमेदवारी देणार या विषयावर आपण ठाम असून यंदाची निवडणूक आपण जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज्य पातळीवर काय होईल या राजकारणाशी आम्हाला काही देणं घेणं नसून आम्ही पक्षश्रेष्ठी आणि पक्षाशी एकनिष्ठ आहोत। त्या एकनिष्ठतेचं फळ नक्कीच शिवसेना मला उमेदवारी देऊन करेल असं सांगून सुजित मिंचेकर म्हणाले, आमचा विश्वास महाविकास आघाडीवर नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे। हातकणंगलेची जागा ही शिवसेनेला सोडण्यासाठी सर्वच पक्षप्रमुख प्रयत्नशील आहेत। येणाऱ्या 2 दिवसात उद्धव ठाकरे ही जागा शिवसेनेला जाहीर करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। शिवसैनिक आणि मतदारांच्या पाठबळावर मी ही निवडणूक लढवणार असून यामध्ये माझा विजय निश्चित आहे। येणाऱ्या निवडणुकीत सोशल मीडिया आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, बी एल शिंगे, संदीप दबडे, महावीर कांबळे आणि शिवसैनिक उपस्थित होते।